सुनूनच साप चाव ना. म्हणजे बाबा अहो, तुम्ही काळजी करू नका, आता ती बरी आहे. अहो काय झालं माहिती का, खर तर तो साप ना विठ्ठल पावशीनं चावला असता. अहो पण या सुलक्षणाचं धाडस बघा, तिने ना विठ्ठल भाऊजींना वाचवण्यासाठी स्वतः पुढे सरसावली. अहो पण सापच ना तो, त्याचा धर्मच आहे आता चावण्याचा. तो सुलक्षणाला चावला. तुम्ही काळजी करू नका. अहो खरंच ती आता बरी आहे. हो हो हो, एक मिनिट हा, विठ्ठल भाऊजी आले, त्यांच्याशी बोला हा. विठ्ठल भाऊजी, सुलक्षणाच्या वडिलांचा फोन. हा बाबा बोला. जाऊ बापू, आमची सुलक्षणा कशी आहे हो? बाबा ती आता बरी आहे, म्हणजे काळजी करण्याचं काही कारण नाही. आता देवाची कृपाच म्हणायची की आणखी काय म्हणायचं याला. हो मला बोलायचंय. ती ठरव, तिकडे सुलू आहे का, जरा तिच्या आईला बोलायचं तिच्याशी. हा ठीक आहे, मी देतो एक मिनिट. सुलक्षणा, आईचा फोन आहे. आई कशी आहेस पोरी तू? आई आता संकट सांगून येतात का, आणि तू काळजी करू नको. बाबांना पण सांग काळजी नको करू. मी आत काही झालं नाही, ठीक आहे, अगदी ठणठणीत. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की यांच्यावरचं संकट टळलं, नाहीतर साप यांना चावला असता. लई अभिमान वाटतो बघ तुझा, खरी सावित्री आहेस तू. तिनं आपल्या नवऱ्याला मरणाच्या दारातून परत आणलं, आणि आज तू पण तेच केलंस. इट्टरावांना त्यांची 7 जन्मांची सावित्री मिळाली बघ. तू जर असंच कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस ना, तर त्यांचं कधीबी काय पण वाईट होणार नाही बघ. स्वतःची काळजी घे पुरी, आणि आमच्या जावई बापूंची बी काळजी घे. हो बाबा काळजी घे. पिल्ल्या लक्षात आहे ना, तू आमची पोर आहेस, तवा अजिबात घाबरायचं नाही, संकटाला सामोरं जायचं, जरा बी घाबरायचं नाही. समज ठीक होते या. बर पिले, जरा इथल राव ना फोन दे की. हॅलो. हा जावे बापू, एक छोटीशी विनंती होती. म्हणजे समद्या गावकऱ्यांची इच्छा आहे की तुम्ही आणि सुलक्षाने थोडा वेळ काढून घ्या, म्हणजे जेवणाचं आमंत्रण द्या, फोन केलाय. हो बाबा, आम्ही नक्की येऊ गावी. ठेवू का फोन? ठीक आहे, ठेवतो. येत आहेत, येत आहेत गावी. काय झालं, काय काय म्हणाले बाबा? नाही काही नाही. बाबांनी अचानक गावी का बोलवलं असेल, आणि अजूनही माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. सुलक्षणा, बरं वाटत नाहीये ना तुला? पुस्तकं कसली वाचत बसलीस? हे गरम गरम चहा घे, म्हणजे बरं वाटेल.
घे अगं, मोहिनी महिनीने खास तुझ्यासाठी बनवलंय, घे. कस झालंय? अजून प्यायला पण नाही. प्यायला नाहीस का? मग पिऊन सांग ना कस झालंय. कस झालंय? सुंदर, छान, वाह. मोहिनी वहिनीच्या हातांना चव आहे म्हणायचं. हो अहो, तुमचा चहा थंड होत आहे, घ्या ना माझ्यासोबत. चुकून मीठ पडलं वाटत. काय बोललात? मीठ तुम्हीच टाकलत ना मीठ चहा मध्ये. सॉरी. शी, काय करायचं या वकिलाचं? हा वकील तर माझा काळच बनून आलाय. पैसे तर द्यावेच लागणार आहेत आणि पैसे घ्यायला तो घरी आला तर माझं काही खरं नाही. हे का आलाय? तुला भेटायला. काय नुसतं फोनवर बोलून भागणार नाही ना, म्हणून म्हटलं तुला जाऊन भेटावं, प्रत्यक्ष तुझ्या घरच्यांना भेटावं. आणि महत्वाचं म्हणजे पैशाची आठवण करून द्यायची होती. मी तुला फोनच करत होते पण तुझा फोन लागत नाहीये. पंत आहे आणि तुझ्याचकडे यायला निघाले ते पैसे घेऊन. तू इथून निघून जा, तुला जर इथे कोणी पाहिलं ना तर. चांगलंच आहे ना. जास्त शहाणपणा करू नकोस, तुझे पैसे घेऊन चालू लाग. ठीक आहे, जातो मी. जाणारच आहे. अरे महत्वाच सांगायचं राहूनच गेलं. ते काय सांगायचं ते लवकर सांग. सांगतो ना, सांगतो. काय तू जे मला पैसे देणार आहेस ना, ते फार कमी आहेत. नाही म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की तर महागाई खूप वाढली आहे, या महागाईच्या दिवसामध्ये हे एवढे पैसे कसे काय पुरणार. नाही म्हणून म्हटलं की तुझ्याकडे जावं आणि महागाई भत्ता मागावा. काय देईन, पण ते बोलायचं ते कृपा करून लवकर बोल आणि जा इथून. काय माझ्या हाताला जरा जास्तच खाज येते. ते 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 घे.
रसिका कोण आहे ते? रसिका कोण आहे ते? हे म्हणजे अहो मित्र काय नारायणचा नाही पण तो आत्ता घरात नाहीये. तुमचा काही निरोप आहे का? नाही काय निरोप वगैरे काय नाही. तुम्हा परत पाऊल टाकायचं नाहीये इथे. आलास ना तर याद राख. माझ्याशी खेळ खेळायचं नाही तर माझ्याशी खेळ खेळायचं नाही. मला डबल क्रॉस करायचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी. हे तोंड उघडलं तर काय होईल माहिती आहे ना? माहिती आहे ना? कामासाठी जरा बाहेर जावं लागतंय. कधी परत येणार? आठवड्याभरात येईन. आठवडा? सुलक्षणा हळू बोल. मी एक आठवडा म्हणालोय, वर्ष नाही. आठवडा म्हणजे वर्ष सारखाच झाला की काय? अब मी आताच बरी झाली आणि तुम्ही असे अचानक. नाही, महत्वाचं काम आहे, जावंच लागेल. एक विचारू. कुठे चाललाय? नारायण गावला. काय म्हणाला? नारायण गावला. तुम्ही खूप खोटं का बोललात? ऑफिसचं काम आहे म्हणून बाहेर चाललोय म्हणून. सहज तुला चिडवण्यासाठी. आता हसत बसू नका. कपडे घेऊन या, बॅग भरायची आहे ना. खरंच? बघा ही साडी तुम्हाला आवडते ना म्हणून ही पण घेतली आणि ही बघा ही पण व्यवस्थित घरी घालायला पाहिजे. द्या मी तुमचे कपडे पण घरी करून घेते. अहो कशा घडा घातल्या त्या?
बाहेर पडण्याआधी पूजा करून घ्या. अरे कळलं का? हसता काय? पूजा करण्यासाठी जरा तयारी करून या. हा काय चाललंय? मी तयार होऊन येते. जयेश दादा कधी आरतीला हजर असतो का? सुलक्षण आणि विठ्ठल बद्दल बोलते मी. अगं येतील, आपण जरा थांबूया ना. आले 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 या या या. अगं रसिका, आरती सुलक्षणाकडे दे ना. मला न विचारता हे केलंच कसं? काही तरी होऊन गेलंय आज. काय बाई सांगू, कस ग सांगू. शांत राहता का जरा? विठ्ठला काय रे विठ्ठल, बॅग वगैरे घेऊन आलायस? कुठे बाहेर निघालात की काय? हो, सुलक्षणाच्या माहेरी चाललोय. तिच्या बाबांचं तसं आमंत्रण आलं होतं, म्हणून म्हटलं जाताना वहिनीमाईला सांगूया. वहिनीमाई जाऊ ना. विठ्ठला, अरे आता तू मोठा झालायस, लग्न सुद्धा झालंय तुझं. तुझे निर्णय तूच घेत जा बरं. मला काहीही विचारायची आवश्यकता नाही. वहिनीमाई, सुलक्षणाला खरंच माहेरी जायचं होत. अरे जा ना मग, त्यात विचारायचं काय एवढं? मला फक्त तुम्हाला दोघांना आनंदात पाहायचंय. तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे. अहो तुम्हाला आठवतंय ना लहानपणीचा विठ्ठल? तो आता खूपच मोठा झालाय. कोणाच्याही परवानगीशिवाय स्वतःचे स्वतः निर्णय घ्यायला लागलाय. अभिमान वाटतोय मला त्याचा. अंतर पाटल.
धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल आणि हो मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.